जवळपास एकशे पंचवीस वर्ष आमचा हा व्यवसाय चार पिढ्यांमध्ये धान्याचा होत आला एकोणीसशे पासष्ट साली साधारणत आम्ही ज्या वेळेला आमचं शिक्षण संपवून व्यवसाय करण्याच्या परिस्थितीत आलो मनस्थितीत आलो त्यावेळेला मी व्यवसाय बदलला परंतु व्यापार आणि व्यापार कुठलाही केला तरी व्यापार आणि व्यापारी तत्व त्याच्यामागची भूमिका त्याच्यामागचं एक त्याग म्हणेन मी ग्राहकांसाठी करण्याची सेवा ही सगळी जी काही तत्व बाळग बाळगली किंवा प्रत्येकाने आत्मसात केली आणि ती आयुष्यभर जपली असा हा सगळा व्यापारी वर्ग आहे माझ्यासारख्याच ह्या सर्व व्यापाऱ्यांची परिस्थिती आजही तशी आहे असं मला जाणवतं सचोटीने व्यापार केला आणि तो करणं गरजेचं होतं कारण कमॉडिटी किंवा ती वस्तूच अशी आहे की ज्याचा क ग्राहकाशी संबंध येतो आणि ग्राहकाशी संबंध असल्यामुळं त्या ग्राहकाला आनंदी कसं ठेवता येईल त्याला खुश कसं ठेवता येईल याची कला व्यापाऱ्यांच्या रक्तामध्येच भिनलेली असते मी दोन डिग्र्या घेतल्या सहा वर्षामध्ये मला दोन डिग्र्या मिळाल्या परंतु दुर्दैवाने मला कन्वोकेशनला जाता आलं नाही हा असला गाऊन काही मला त्यावेळेला मिळाला नाही वापरायला कारण मी कन्वोकेशनला युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ शकलो नाही परंतु पुणे मर्चंट चेंबरने हे जे व्यापारी व्या व्यासपीठ विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची मला पदवी दिली मान सन्मान केला आणि सर्वात महत्त्व म्हणजे जे एक माझी इच्छा होती की असा गाऊनमध्ये एखादा फोटो आपला असावा जेणेकरून कुठेतरी आयुष्यात काही मिळवल्याचं समाधान मिळेल फक्त थोडंसं दुःख म्हणणं नाही पण असं जाणवतं की पुस्तकी ज्ञानाच्या जो दोन डिग्र्या घेतल्या त्या सहा वर्षामध्ये मा मला दोन पदव्या मिळाल्या परंतु व्यापारी व्यासपीठची पदवी मिळायला मला साठ वर्षे लागली आनंद आहे या गोष्टीचा सन्मान केला आपण सर्वांनी मला हा मान दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि मी उल्लेख केला साहेबांचा की व्यापारी विद्यापीठाचे ते त आह्यात कल कुलगुरू आहेत मला जाणवतं एक दोनच मिनटं मी आपली घेईन साहेबांबद्दल मला बोलणं गरजेचं वाटतं आपल्या सर्वांना त्याचा अनुभव देखील आहे ज्या ज्या वेळेला व्यापाऱ्यांचे प्रश्न असतील त्यावेळेला एकमेव आणि एकम व्यक्ती व्यापाऱ्यांसाठी धावून येणारी त्यांच्या प्रशास प्रश्नात लक्ष घालणारी ते सोडवणारी व्यक्ती म्हणजे आमचे साहेब आहेत <laughs> व्यापारी देखील तितक्याच तन्मयतेने तत्परतेने आणि आदराने साहेबांच्या हाकेला हो देतात त्याची दोन उदाहरणं फक्त सांग सामु, सांगून मी थांबेन किल्लारीचा भूकंप ज्या झाला साहेब मुख्यमंत्री होते साहेबांनी किल्लारीला ठाण मांडलं होतं आणि तिथल्या सर्व भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन करण्याचं काम स्वतः हातात घेऊन करत होते त्यावेळेस त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुमच्या पुण्यामध्ये टिंबर मार्केटमध्ये जेवढे व्यापारी आहेत पत्रा विकतात वाशे विकतात त्यांच्याकडून जेवढं काही तुम्हाला पाठवता येईल तेवढं पाठवा व्यापाऱ्यांना केवळ मी सांगितलं माझं काही फार त्यावेळेला व्यापारी मंडळांशी पिंबर मार्केटमधल्या फारसा परिचय नव्हता परंतु केवळ साहेबांचा निरोप मी त्यांना दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्याभरामध्ये शंभर ट्रक वाशे आणि पत्रा व्यापाऱ्यांनी किल्लारीला पाठवला दुसरं उदाहरण एक एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या भीषण दुष्काळच आहे साहेबांबरोबर मी आणि आमचे मित्र कैलासवाशी ईश्वरदास उर्फ चंदू चोरडिया पंजाबमध्ये गेलो होतो जिथून साहेब त्यावेळेला अन्नमंत्री होते नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आणि धान्य कसं आणता येईल इतर राज्यांमधून याची जबाबदारी नाईक साहेबांनी साहेबांवर दिली होती मला चंदूशेठना यासाठी घेऊन गेले होते की व्यापारी पेठांमधून काही धान्य आणता येतं का, का याचा मागोवा तुम्ही घ्या फार लांबत नाही परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला महाराष्ट्रात धान्य आणणं गरजेचं होतं सर्व इतर राज्यातून आणायचं होतं त्यावेळेला साहेबांनी बाबा पोकर्णा आपले अध्यक्ष माजी त्यांना विनंती केली आणि बाबांनी महाराष्ट्रात सर्व व्यापाऱ्यांना अपील केलं आणि सांगितलं की काहीही नफेखोरी न करता खर्च भागेल एवढा नफा घेऊन आपण धान्य महाराष्ट्रात कसं येईल बघा साहेबांचं सा आपल्याला आव्हान आहे आणि महाराष्ट्राची गरज आहे त्यावेळेला या साहेबांच्या केवळ एका शब्दावर महाराष्ट्र दुष्काळामध्ये सुद्धा अन्य पूर्ण भरलेला होता एकही भूकबळी त्यावेळेला गेला नाही असं हे नातं साहेब आणि व्यापाऱ्यांचं आहे ते सतत राहणार आहे मार्केट ज्या वेळेला आपल्याकडे शिफ्ट झालं त्यावेळेला देखील धान्य बाजाराचा जो एक वाद निर्माण झाला होता तो अत्यंत समंजसपणानं साहेबांनी सोडवला आणि आज आपण बघतो की साहेबांच्या एका निर्णयामुळं आपल्या व्यापाऱ्यांचं खूप असं स उत्कर्ष झालेला दिसतो आहे वाढलेले दिसतो आहे व्यापार वाढला आहे व्यापारी वाढलेत तसंच ज जो धोरण दो दोरन, जे धोरण साहेब आपल्याशी आपल्याशी बोलतात त्यामध्ये ते त्यांचा एकच उद्देश असतो की ज्यामध्ये व्यापाऱ्यांचं आणि व्यापाराचं भलं व्हावं अशा या विद्यापीठाच्या कुलगुरूला नमस्कार करून मी थांबतो धन्यवाद